शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटकेची शक्यता असल्याने त्यांच्याकडून जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे। या अर्जाची सुनावणी आज दुपारी होणार असून त्यांची प्रतीक्षा राजकीय क्षेत्रामध्ये आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। कणकवलीत प्रहार भवनामध्ये थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये जिल्हा बँक, निवडणूक, पोलीस कारवाई याबाबत प्रामुख्याने चर्चा होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे।